शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. नव्यानं सत्तेत आलेल्या शिंदे सरकारची ही पहिली मोठी अग्निपरीक्षा असणार आहे. कारण विदर्भातली पूरस्थिती, कायदा आणि सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार आहेत. तसंच प्रकाश सुर्वे आणि संतोष बांगर या शिंदे गटातील आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबतीमध्ये सुद्धा सरकारला जाब विचारला पाहिजे आणि त्याला मदत दिली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. तुम्ही म्हणता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करताय, 40 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फक्त राज्याचा कारभार चालू नाही, तर तो भाग वेगळा आहे. पण आज अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अधिवेशन अशाच स्वरूपात गाजेल का जर मदत शेतकऱ्यांना जर मदत देत नसेल तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही अधिवेशन जे आहे ते चालू देणार नाही असा इशारा इथे देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे अशा आशयाच्या आहेत. आपण बघतोय विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक आहेत, सरकार विरोधात घोषणाबाजी देत आहेत. अतिवृष्टी सरकार हाय आहे, विसरून महाराष्ट्र धर्माला फसवून महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मातीला आले. सुरत, गोवा, गुवाहाटीला, म्हणजे आपण पाहू शकता की सुरत, गोवा आणि गुवाहाटीला ज्या पद्धतीने आमदार गेले होते त्यानंतर हे आपण बघतो एकीकडे विरोधक आक्रमक झालेले आहेत, महाविकास आघाडीचे सगळे नेते पायऱ्यांवर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर आमदार शिंदे गटातले आमदार अब्दुल सत्तार कॅबिनेट मंत्री झालेले आहेत, आता त्यांचं आगमन झालेलं आहे, तर गुलाबराव पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आदित्यजी, ओला दुष्काळ आपण बघतोय जाहीर करा अशी मागणी विरोधक करताना दिसत आहेत. आपण बघताय आम्ही सगळे महाराष्ट्र म्हणून एकजूट इथे उभे राहिलेलो आहोत आणि गद्दार सरकारचा विरोध करत आहोत. आपण बघितलं आदित्य ठाकरे यांनी गद्दार सरकारचा विरोध करत आहोत अशा प्रकार म्हणत शिंदे सरकारवर निशाणा साधलेला आहे. शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन आहे, विरोधक आक्रमक आहेत, अनेक मुद्द्यांवरून शिंदे सरकारला विरोधक घेरण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे, शेतकऱ्यांना अनेक दिवस मदत मिळाली नव्हती, मदत मिळाली ती तोकडी मिळाली असा आरोप विरोधकांनी केला आहे. ओला दुष्काळाची मागणी केली आहे. संजय राठोडांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश, कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांचा टीईटी घोटाळ्यामध्ये आलेलं नाव, या सगळ्यावरून सरकार थोडंसं बॅकफूटवर आहे. मात्र विरोधक आता सरकारला किती कशा पद्धतीनं घेरतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणतोय की या ठिकाणी आता सूड भावनेतून कारवाई होते असं म्हणतात. हे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय होते जे स्थगिती दिलेले आहे. हे सरकार बदल्यांचं आणि स्थगितीचं एवढंच झालेलं आहे. बेईमानांचं आणि गद्दारांचं सरकार. मी बोलेन, सगळ्यांची बोलेन, थोडी आहे ना अडचण. आपण बघितलं चांगल्या लोकहिताच्या कामांना या सरकारनं स्थगिती दिलेली आहे, त्यामुळे हे स्थगितीचं आणि बदल्यांचं सरकार असल्याचा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली, शिंदेंचं सरकार राज्यामध्ये अस्तित्वात आलं, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यभरामध्ये झंझावाती त्यांचा दौरा सुरू आहे, शिवसंवाद यात्रा सुरू आहे. अपक्षांना देखील काही स्थान दिलं नाही आहे. हे मंत्रिमंडळ किती दिवस चालेल आम्हाला माहिती नाही, कारण बेकायदेशीर आहे, बेईमानांचं आहे. असं
राजकारण कधीही पाहिलेलं नाही। मला असं वाटतं की लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे लोकांकडे सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सरकार बेकायदेशीर ते अतिशय वाईट प्रवृत्तीचं राजकारण या राज्यामध्ये आता सुरू आहे। रोल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक जे आहेत ते आक्रमक दिसतायत। आई काय सांगाल, अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, तुम्ही स्थगिती सरकार म्हणताय, खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा विरोध आहे, खोके घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत, महाराष्ट्राला अस्थिर केलेलं आहे ईडी सरकारचा। नक्कीच आपण बघतोय ईडी सरकारच्या विरोधात निषेध करतात।